राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत. पुढचे 3 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. प्रकृतीत थोडा बिघाड झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतचे काय अपडेट्स मिळत आहेत? सुवर्णा, शरद पवार यांची प्रकृतीची नियमित तपासणी करायच्या संदर्भात त्याचबरोबर काही तक्रारी ज्या निर्माण झाल्या होत्या त्यासाठी त्यांना 3 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला देखील या 3 दिवसामध्ये देण्यात आलेला आहे. या 3 दिवसांमध्ये सर्व तपासण्या ज्या आहेत त्यांच्या केल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर 3 दिवसानंतर म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल आणि त्यानंतर 3 नोव्हेंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर हे शिर्डी इथं सुरू होणार आहे. त्यामुळे ते 4 आणि 5 तारखेला देखील या शिर्डीच्या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. ठीक, धन्यवाद कृष्णात संपूर्ण माहितीसाठी. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले आहेत. नियमित तपासण्या करण्यासाठी म्हणून ते रुग्णालयात दाखल झाले. तर 2 नोव्हेंबरला संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24